आज स्वप्नराव ट्विटरमध्ये मी श्री तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्लाइड्स हा ब्लॉग बघितला होता. ह्या ब्लॉगमध्ये काय होते की न्यू स्लाइड्स कशा घ्यायच्या, त्यानंतर स्लाइड्सच्या लेआउट कशा चेंज करायच्या, त्यानंतर सेक्शन्स कशा ॲड करायचे स्लाइड्सच्या मध्ये आपण बघितलं होतं. तर आता बघा आपण हा फॉन्टचा ब्लॉग बघणार आहोत. फॉन्टच्या ब्लॉगमध्ये काय होते हे आपण सेम आपल्याला वर्डमध्ये असंच मिळते, फक्त शॅडो इफेक्ट हा नसतो, बाकी सगळंच्या सगळं सेम आहे. आता हे आपल्याला अवेलेबल नाही आहे. काय अवेलेबल नाही आहे? जेव्हा आपण एखाद्या टेक्स्टसाठी क्लिक करू इथे तेव्हा आपल्याला अवेलेबल होऊन जाईल, पण जेव्हा टेक्स्टच्या बाहेर असेल हे तेव्हा आपल्याला अवेलेबल राहणार नाही. बघा ही जी स्लाईड आहे ही टायटल आणि सबटायटलची, म्हणजे समजा आपल्याला लेआउट चेंज करायचं असेल, ब्लँक घ्यायचं असेल, तर ही स्लाईड ब्लँकमध्ये होऊन जाईल. बघा न्यू स्लाईड ब्लँक आली आणि आपली फर्स्ट आली. आता फर्स्ट स्लाईडचं आपल्याला लेआउट चेंज करायचं असेल ते सुद्धा आपण करू शकतो. लेआउटमध्ये जाऊन ब्लँक, आता आपल्या दोन्ही स्लाईड्स ह्या ब्लँक झाल्यात, ही पण ब्लँक आहे ही पण ब्लँक आहे. शिवाय फाईलमध्ये जाऊन आपण एक न्यू स्लाईड पण फाईल ऍड करू शकतो. फाईलमध्ये समजा मी हे घेतलं तर माझ्या फाईल्समध्ये टेम्पलेट असं येऊन जाईल. बघा अशा जेवढ्या मी इथे स्लाईड्स ऍड करेल, आता मी एंटर करते, एंटर करून मी जेवढ्या स्लाईड ऍड करेल ना त्या सगळ्यांचे असे टेम्पलेट्स ते चेंज होत जातील. बघा आता ह्याचा आपण लेआउट चेंज करू शकतो. समजा ह्याचं लेआउट चेंज करायचं मला ब्लँक, तर ह्याचं लेआउट ब्लँक येईल, पण हे जे आपल्याला डिझाईन दिसत आहे हे टेम्पलेट्स आपल्याला असेच असे दिसतील. ठीक आहे, अशा प्रकारे आपण करू शकतो. आता आपल्या इथे न्यू फाईल आहे एक, हे आपलं प्रेझेंटेशन ही ब्लँक फाईल आहे. आता ह्या ब्लँक फाईलमध्ये आपल्याला समजा काही ॲड करायचं आहे, लिहायचं आहे समजा काही, तर लिहिण्यासाठी आपल्याला आधी टेक्स्ट बॉक्स लागेल. तर एक तर तुम्ही इथून लेआउट चेंज करू शकता टायटलचा किंवा टायटल ओनलीचा, किंवा तुम्हाला समजा खूप मोठा इथे पॅराग्राफ लिहायचा आहे, तुम्ही काय करायचं डायरेक्ट टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, हा टेक्स्ट बॉक्स घेतल्यानंतर डायरेक्ट हा टेक्स्ट बॉक्स इथे ड्रॅग करायचा. अशा प्रकारे तुम्हाला समजा इथे काही लिहायचं तुम्ही लिहू शकता. जसं आता मी टेक्स्ट बॉक्स घेतला इक्वल टू आर एन डी एंटर, बघा माझा पॅराग्राफ इथे लिहिण्यात आलेला. बघा अशा प्रकारे मी लिहायला मी ड्रॅग करू शकते. समजा मला ह्याला हलवायचं असेल तर मी ह्याला हलवू शकते, कुठे न्यायचं असेल. आता मी हा टेक्स्ट बॉक्स दिला आणि इथे मला एखादा पिक्चर इन्सर्ट करायचा आहे. वर्डमध्ये असं होत नाही, वर्डमध्ये खूप डिफिकल्ट जाते हे टेक्स्ट बॉक्स आणि पिक्चर वगैरे इन्सर्ट करायसाठी. डायरेक्टली मी इथे इन्सर्टवर क्लिक करेल आणि इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर एखादा पिक्चर समजा मला ऍड करायचा आहे, कोणता पण एखादा पिक्चर. समजा आता आपण हा घेतला किंवा इन्सर्ट केला, हा इन्सर्ट झाला पिक्चर माझा इथे. याला सध्या आपण हलवू शकतो, छोटं मोठं करू शकतो. हे कसं करायचं आपण सगळं वर्डमध्ये बघितलं होतं. बघा जसं आपण पिक्चर इन्सर्ट केल्यानंतर आपल्या इथे पिक्चर टूल्स म्हणून फॉर्मॅट ऑप्शन अवेलेबल होऊन गेला. आता पण आपण होमवर क्लिक करू परत आणि बघा टेक्स्टवर क्लिक केलं हे अवेलेबल नाही, पण जसं टेक्स्टवर क्लिक कराल आपलं हे अवेलेबल होऊन जाईल. तर हे कसे चेंजेस करावं लागतं, त्याचं साईज कसं वाढवावं लागते, काय कसं, हे सगळं आपण वर्डमध्ये बघितलं. हे सेम टू सेम तसंच आहे. बघा टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करून तुमचा साईज वाढेल, साईज कमी होईल. त्यानंतर बोल्ड करायचं झालं तर बोल्ड होऊन जाईल इफेक्ट. बघा इटॅलिक करायचं इटॅलिक, अंडरलाईन द्यायची अंडरलाईन, शॅडो इफेक्ट द्यायचा शॅडो इफेक्ट, स्टिकर द्यायचं स्टिकर शिको. म्हणजे समजा आपल्याला कॅरेक्टर स्पेसिंग वाढवायची असेल तर बघा कॅरेक्टर स्पेसिंग अशा प्रकारे वाढेल इथे नॉर्मल कॅरेक्टर स्पेसिंग. हे सगळं कॅन्सल करून टाकू तर हे सगळं नॉर्मल होऊन जाईल. बघा त्यानंतर इथून आपल्याला कोणता टेक्स्ट हवा आहे तो सुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो, जसं हवं असेल तसं. तर हे सगळं जे आहे आपलं वर्डमध्ये झालेलं आहे. बघा हे पण बुलेट्स द्यायचे, नंबरिंग द्यायच्यात. बघा पण पर पॅराग्राफ येतील जशा प्रकारे तुम्हाला बुलेट्स द्यायचे तशा प्रकारे नंबरिंग द्यायचे, तर पर पॅराग्राफ बी नंबरिंग चेंज होईल. बघा जसा पॅराग्राफ चेंज होत आहे तसे आपलं नंबरिंग चेंज होत आहे. जसं हे घेतलं इथे पॅराग्राफ चेंज झाल्यामुळे इथे नंबरिंग आली. आता त्याच्यानंतर समजा एखादा पॅराग्राफ असेल एंटर करून तिथे तो नंबर येईल आणि खालचा नंबर चेंज होऊन जाईल. बघा इथे 2 आला इथे 3 आला. तर अशा प्रकारे आपण हे सगळं करतो. त्यानंतर आपण बाकीचे इफेक्ट्स बघूया की हे कसं करावं लागतं. ते सगळं वर्डमध्ये झालं आहे आपलं, त्यामुळे आपण हे पटापटा पटापटा घेऊयात आणि पुढचं जे ट्रान्झॅक्शन आणि अॅनिमेशन स्लाईड शो हे जे इफेक्ट्स वर्डमध्ये किंवा आपल्याला एक्सेलमध्ये नव्हते ते आपण बघूयात. धन्यवाद.